रविवारची सकाळ होती। एका गार्डनमध्ये अनेक मुले खेळत होती। तिथे बाजूलाच पालकांना बसण्यासाठी अनेक बेंचेस ठेवले होते। त्यापैकी एका बेंचवर एक माणूस बसलेला असतो। तेवढ्यात त्याच्या शेजारी एक बाई येऊन बसते। समोर जो खेळतोय ना, तो माझा मुलगा आहे। लाल टी शर्ट मध्ये घसरगुंडी खेळत असलेल्या मुलाकडे बोट दाखवून ती बाई म्हणते। तो माणूस म्हणतो, खूपच गोड आहे तुमचा मुलगा। समोर जो निळ्या शर्ट मध्ये झोका खेळतोय ना, तो माझा मुलगा आहे, तो माणूस त्या बाईला सांगतो। नंतर तो माणूस घड्याळामध्ये बघतो आणि आपल्या मुलाला म्हणतो, दीपक चला आपल्याला घरी जायचे आहे। दीपक म्हणतो, फक्त 5 मिनिटं पप्पा, फक्त 5 मिनिट मला खेळू द्या। तो माणूस एक स्मित हास्य देतो आणि म्हणतो, ठीक आहे। आणि दीपक दिलखुलासपणे झोका खेळायला लागतो। बराच वेळ झाल्यानंतर त्याचे वडील उभे राहतात आणि परत म्हणतात, दीपक चला आपली घरी जायची वेळ झाली। परत दीपक विनवण्या करतो, पप्पा 5 मिनिट, फक्त 5 मिनिट मला खेळू द्या। त्याचे वडील परत एक स्मित हास्य देतात आणि ठीक आहे म्हणतात। हा सर्व घटनाक्रम बघून त्या बाईला खूप आश्चर्य वाटते। ती म्हणते, तुम्ही खूपच संयमी वडील आहात, सर्व कामे सोडून तुम्ही मुलाची ऐकता। दीपकच्या वडिलांनी परत एक स्मित हास्य दिले आणि ते म्हणाले, गेल्या वर्षी दीपकचा मोठा भाऊ रमेश एका ॲक्सिडेंटमध्ये गेला। तो बाईकवर असताना त्याला मागून एका ट्रकने धडक दिली। ट्रकचा ड्रायव्हर दारू पिऊन ट्रक चालवत होता। मी रमेश बरोबर कधीच क्वालिटी वेळ घालू शकलो नाही। ऑफिसमधून घरी आलो की मी माझ्या मोबाईलमध्ये व्यस्त असायचो। रमेश मला नेहमी म्हणायचा, पप्पा फक्त 5 मिनिट तरी माझ्याबरोबर खेळा। पण मी कधी त्याचे म्हणणे ऐकले नाही। पण जेव्हा तो गेला तेव्हा माझे डोळे उघडले। तेव्हा मी ठरवलं की दीपक बरोबर ही चूक मी कधीच करणार नाही। दीपकला वाटते त्याला मी 5 मिनिटे खेळायला देतोय, पण खरं तर मला 5 मिनिटं मिळतात दीपकला खेळताना बघायला, त्याच्याबरोबर वेळ घालवायला। त्या स्त्रीचे डोळे पाणावतात। मित्रांनो, आज या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सगळीकडे नुसती स्पर्धा आणि धावपळ चालू आहे। मुलांना वेळ द्यायचा सोडून बरेच आईबाप मोबाईलला जास्त महत्व देत आहे आणि ही वास्तवता तुम्हाला सुद्धा मान्य करावी लागेल। पण तुम्ही कितीही बिझी असाल तरी आपल्या मुलांनी मागितलेली 5 मिनिटं द्यायला विसरू नका, नाहीतर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल। कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि पश्चाताप करण्यावाचून आपल्या हातात काही उरणार नाही। विचार करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग। स्टे ब्लेस्ड।